मी कानमंत्र देणारा कोण? मी एक उमेदवार आहे, कानमंत्र वगैरे नाही. सगळ्यांना एकत्र भेटलो नव्हतो, आज त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले. काही नाराजगी होती याच्या अगोदर, ती सर्व दूर झालेली आहे आजच्या बैठकीत. आपण आपण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया. जर नाराजगी असती तर गेले 2 दिवस गणेश नाईक साहेब, संपूर्ण नाईक फॅमिली, भाजपचे नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते, त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाहीये. सगळे हप्ती बार 400 पार याकरता सगळेजण काम करतायत. 140 करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. ग्राउंड लेवलला कसं काय दिसत नाही एकजूट झालेली? जेव्हा एकजुटीच्या मीटिंग असतील तेव्हा तुम्हाला आम्ही बोलू. आता ही जी बैठक सुरू होती ही एकजूट आहे म्हणूनच ही बैठक आहे ना. आज जागोजागी काल माझे सत्कार करण्यात आले, माझा जयघोष करण्यात आला. उन्हामध्ये 3-3 तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो, त्या ठिकाणी सारे सर्व कार्यकर्ते वाट बघत बसले होते की एकजुटीचं निशाण आहे का आणखी काय. जर तुम्ही आघाडीचं म्हटला तर भास्कर जाधवांच्या सभेला या नवी मुंबई 40 माणसं होती, त्याचं काय? काही आहे काही गोष्टी, माझं खास करून मीडियाला माझ्या हातजोडी विनंती आहे की जे सत्य आहे तेच आपण चालवा. शिवसेना भाजप सर्व कार्यकर्ते एकत्र गेले 2 दिवस एकत्रपणे या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे शेवटपर्यंत होते, सत्कार एकत्र केले जात होते. शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे रासप RPI सर्व नेते व्यासपीठावर होते. दिवस फार कमी आहे, संपूर्णपणे 6 विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटीगाठीला जास्त.